हाय फ्रेंड्स आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आपण आरोग्य भरती दोन हजार एकवीस जो की आपला चोवीस ऑक्टोबर आणि एकतीस ऑक्टोबरला होणारा पेपर आहे त्याची आपण तयारी करत आहोत आजचा आपला हा एक वाजता लेक्चर ज्याच्यामध्ये आपण पन्नास प्रश्न पाहत असतो तर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलची सब असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक कारण मित्रांपर्यंत शेअर सुद्धा करा आणि आपल्या चॅनलद्वारे आरोग्य भरतीचे तांत्रिक विषयाची स्पेशल बॅच लॉन्च झाली आहे ज्याच्यामध्ये तांत्रिक विषयाचे तुम्हाला तीस लेक्चर्स दिले जातील सगळे चॅप्टर वाईज एक्सप्लेनेशन करून दिलेले आहे सोबत नोट्स सुद्धा दिले जातील आणि त्यासोबत दहा टेस्ट पेपर सुद्धा देण्यात येतील या टेस्टमध्ये तांत्रिकच्या सगळ्या चाळीस प्रश्नाचं स्पष्टीकरण सुद्धा देण्यात आलं आहे आणि इतर सब्जेक्टचे क्वेश्चन सुद्धा आहेत आणि ही याची फी नाम मात्र तीनशे रुपये ठेवण्यात आली आहे आणि तुम्हाला जर फक्त टेस्ट सिरीज हवी असेल तर फक्त शंभर रुपये फीस आहे ज्याला कोणाला ही टेस्ट सिरीज अथवा बॅच जॉईन करायची असेल ते खाली मोबाईल नंबर स्क्रू होता त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही जॉईन करू शकता आणि आपल्या दररोजच्या लेक्चरच्या पीडीएफ हव्या असतील तर तुम्ही आपल्या जो टेलिग्राम चॅनल आहे मी कमेंट बॉक्समध्ये दे त्याला पिन केलेला आहे ते त्या टेलिग्रामवर तुम्ही जॉईन होऊ शकता त्या पीडीएफ सुद्धा डाउनलोड करू शकता तर त्याला वेळ न करता आपण आजचे पन्नास प्रश्न सॉल्व करूया तर अन अकॅडमी आता आपल्या एमपीसीच्या तयारीसाठी सुद्धा अव्हेलेबल झाला आहे पंधरा ऑक्टोबरला विजेता दसरा टॅलेंट हर्न टेस्ट होणार आहे ज्याच्यामध्ये ज्याचा फर्स्ट रैंकिंग त्याला पाच हजार रुपयाचे अमेझॉन वाउचर्स सेकंड वाल्याला तीन हजार रुपयाचे आणि थर्ड वाल्याला दोन हजार रुपयाचे अमेझॉन वाउचर्स प्राप्त होणार आहे एवढंच नाही तर क्रँक चार पासून तर पंचवीस पर्यंत येणाऱ्यांना स्कॉलरशिप एका वर्षाची प्राप्त होणार आहे आणि ही टेस्ट तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट द्यायची असेल तर कोड युज करावा लागेल एल वन झिरो टेन एमपीसीच्या मित्रांनो प्राइस हाईक होणार आहे सगळ्या एमपीसीच्या बॅचेसची किंमत वाढणार आहे प्राइस वाढणार आहे तर आजच एम पी एस सीचे चे सगळे सबस्क्रिप्शन घेऊन घ्या जेणेकरून तुम्हाला जास्त भूर्दंड बसणार नाही जे काही प्लस फीचर घ्यायचे आहे ते आजच घ्या कारण लवकरच प्राइस हाईक होणार आहे तर प्लस फीचर्स घेण्यासाठी तुम्ही कोट टाकून द्या एल वन झिरो टेन तो तुम्हाला अजून डिस्काउंट सुद्धा भेटून जाईन काल आपले दोनशे पर्यंत प्रश्न झाले होते आता दोनशे पासून सुरू करूया प्रकाश किरण जेव्हा एखादा एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या परंतु भिन्न घनतेच्या पारदर्शक माध्यमात प्रवेशतात तेव्हा त्यांच्या मार्गात होणाऱ्या बदलास प्रकाशाची रिकामी जागा म्हणतात अपस्करण अपवर्तन परावर्तन की विचलन आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ब याला अपवर्तन म्हणतात प्रश्न क्रमांक दोनशे बावन ऑक्सिजनच्या अणुच्या केंद्राभोवती रिकामी जागा इलेक्ट्रॉन्स फिरत असतात सहा आठ बारा की सोळा आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ब आठ इलेक्ट्रॉन्स फिरत असतात प्रश्नक्रमांक दोनशे त्रेपन्न खालीलपैकी काय विद्युत वाहक आहे हिरा लाकूड चिनी माती की सोने आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ड सोने प्रश्न क्रमांक दोनशे चोपन्न खालीलपैकी काय किरणोत्सारी मूलद्रव्य म्हणून गणता येणार नाही रेडियम युरेनियम रेडॉन की रेऑन आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ड रेऑन प्रश्न क्रमांक दोनशे पंचावन्न पाहूया हे तीन प्राथमिक किंवा मूळ रंग होत निळ्या हिरवा लाल निळा पिवळा पांढरा पांढरा काळा व लाल की हिवरा हिरवा पांढरा व केशरी आणि तीन प्राथमिक रंग कोणते आहे निळा हिरवा आणि लाल म्हणजे ऑप्शन नंबर उत्तर होईल नेक्स्ट क्वेश्चन पाहूया प्रश्न क्रमांक दोनशे छप्पन खाली काही विजेची उपकरणे व त्या उपकरणांमध्ये विजेच्या ज्या परिणामांचा वापर करून घेतला जातो ते परिणाम यांच्या जोड्या दिल्या आहेत त्यांपैकी कोणती जोडी चुकीची आहे ते सांगा दूरध्वनी विजेचा चुंबकीय परिणाम पंखा विजेचा यांत्रिक परिणाम विजेचा दिवा विजेचा प्रकाशजनक परिणाम विद्युत संचयक विजेचा यांत्रिक परिणाम आणि याच्यातील काय विचारली आपल्याला चुकीची जोडी कोणती आहे चुकीची जोडी ओळखायची आहे आणि याच्यातील चुकीची जोडी आहे ऑप्शन नंबर ड विद्युत संचयक विजेचा यांत्रिक परिणाम प्रश्न क्रमांक दोनशे सत्तावन्न विद्युत संचयकात विजेच्या रिकामी जागा परिणामाचा वापर करून घेतला जातो रासायनिक चुंबकीय यांत्रिक की उष्णताजनक आणि याचा योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर अ रासायनिक प्रश्न क्रमांक दोनशे अठ्ठावन रिकामी जागा या देशाचा रहिवासी असलेल्या कावीरी नावाच्या लोहाराने चुंबकाचा प्रथम उपयोग केला भारत इजिप्त चीन की ग्रीस हा स्टेट बोर्डच्या सहाव्या वर्गाच्या पुस्तकातला चॅप्टर आहे त्याच्यातून हे काढलेलं आहे सगळं आणि याचं उत्तर ऑप्शन नंबर ड ग्रीस प्रश्न क्रमांक दोनशे एकोणसाठ विद्युत चुंबकाचा तारा यंत्रामध्ये उपयोग करणारा शास्त्रज्ञ म्हणून आपणास रिकामी जागा याचा नामोल्लेख करावा लागतो न्यूटन मोर्स प्रिस्टले की कावेरी आणि याचा योग्य उत्तर ऑप्शन नंबर ब मोर्स प्रश्न क्रमांक दोनशे साठ खालीलपैकी कशास चुंबकीय पदार्थ म्हणता येईल तांबे कोबॉल्ट सोने की चांदी आणि योग्य उत्तर ऑप्शन नंबर ब कोबॉल्ट प्रश्न क्रमांक दोनशे एकसष्ट आमलांमध्ये रिकामी जागा हे मूलद्रव्य असतेच ऑक्सिजन हायड्रोजन क्लोरीन की कार्बन आणि याचा योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ब हायड्रोजन नेक्स्ट क्वेश्चन पाहूया प्रश्न क्रमांक दोनशे बहासष्ट विद्युत स्त्रीसाठी साधारणतः रिकामी जागा इतकी विद्युत शक्ती वापरात आणली जाते शंभर वॉट पाचशे वॉट साडेसातशे वॉट की नऊशे वॉट आणि याचा योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ब पाचशे वॉट प्रश्न क्रमांक दोनशे त्रेसष्ट खालीलपैकी रिकामी जागा या धातूचा विद्युत रोध सर्वाधिक असतो निकेल टंगस्टन जस्त की तांबे आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ब टंगस्टन प्रश्न क्रमांक दोनशे चौसष्ट अणुमधील धन विद्युत प्रभारित कणांना रिकामी जागा असे म्हणतात प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स इलेक्ट्रॉन्स की रेडॉन आणि याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ प्रोटॉन्स प्रश्न क्रमांक दोनशे पासष्ट अनुमधील ऋण विद्युत प्रभारित कणांना रिकामी जागा असे म्हणतात प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स इलेक्ट्रॉन्स की रेडॉन आणि याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क इलेक्ट्रॉन्स प्रश्न क्रमांक दोनशे सहासष्ट खालीलपैकी कशास काळे सोने म्हणून संबोधले जाते पेट्रोलियम दगडी कोळसा चहा की कसदार माती आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर अ पेट्रोलियम प्रश्न क्रमांक दोनशे सदुसष्ट युरेनियमच्या अणुकेंद्रातील प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्स यांची संख्या अनुक्रमे इतकी आहे तेवीस व छेचाळीस छेचाळीस व ब्याण्णव ब्याण्णव व छेचाळीस आणि चौथा ऑप्शन आहे ब्याण्णव व एकशे छेचाळीस याच्यापैकी योग्य कोणतं आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर ड ब्याण्णव व एकशे छेचाळीस प्रश्न क्रमांक दोनशे अडुसष्ट खालीलपैकी कशास नैसर्गिक किरणोत्सारी मूलद्रव्य म्हणून ओळखता येणार नाही रेडॉन युरेनियम रेडियम की क्रोमियम आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर ड क्रोमियम नेक्स्ट क्वेश्चन क्रोमिय। पाहूया प्रश्न क्रमांक दोनशे एकोणसत्तर कार्बोनिक अनहायड्राईड म्हणजे कॅल्शियम शुद्ध हिरा कार्बन डायऑक्साइड की कोबॉल्ट आणि याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क कार्बन डायऑक्साईड प्रश्न क्रमांक दोनशे सत्तर रंगहीन हवेपेक्षा जड व वा उग्र वास असलेला वायू कोणता हायड्रोजन ओझोन कार्बन डायऑक्साईड की नायट्रोजन आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर क का कार्बन डायऑक्साईड प्रश्न क्रमांक दोनशे एकाहत्तर खालीलपैकी पाण्यात द्रावणीय असणारा आम्लधर्मीय व ज्वलन विरोधक असा वायू कोणता कार्बन डायऑक्साईड नायट्रोजन ओझोन की हायड्रोजन आणि याचं सुद्धा उत्तर आहे ऑप्शन नंबर एक कार्बन डायऑक्साईड प्रश्न क्रमांक दोनशे बहात्तर खाली तीन वायुरूप इंधनाची नावे दिली आहेत चौथे नाव त्यापेक्षा वेगळे आहे ते कोणतं मिथेन ब्युटेन प्रोपेन की पॅराफिन आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर ड पॅराफिन प्रश्न क्रमांक दोनशे त्र्याहत्तर हिलियम या मूलद्रव्याच्या अणुगर्भातील प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्स यांची संख्या समसमान म्हणजे प्रत्येकी रिकामी जागा इतकी असते एक दोन आठ की सोळा आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर ब दोन नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक दोनशे चौऱ्याहत्तर ज्या धातूंचे तापिविल्यानंतरही ऑक्सिडीकरण होत नाही असे तीन धातू खाली नमूद केले आहेत चौथ्या धातूत हे वैशिष्ट्य आढळत नाही तो ओळखा आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ब क्रोमियम सोने क्रोमियम चांदी आणि प्लॅटिनम ऑप्शन होते त्याच्यापैकी योग्य आहे क्रोमियम प्रश्न क्रमांक दोनशे पंच्याहत्तर खालीलपैकी कोणत्या धातूंवर पाण्याची अभिक्रिया होत नाही जस्त व शिसे शिसे व पारा पारा व जस्त की तांबे व चांदी आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ड तांबे व चांदी प्रश्न क्रमांक दोनशे शहात्तर खालीलपैकी कोणत्या धातूचे हवेत तापविल्यानंतरही ऑक्सिडीकरण होत नाही तांबे शिसे लोह की प्लॅटिनम आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ड प्लॅटिनम प्रश्न क्रमांक दोनशे सत्याहत्तर पाठीच्या कण्यात एकूण तेहतीस मनके असतात त्यापैकी मनके मानेत असतात सात तीन तेरा अकरा आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर अ मी तुम्हाला माग क्रम सुद्धा सांगितला होता पाठीचे कणे जे तहतीस आहेत त्यांचा क्रम लक्षात कसा ठेवायचा तर थे, हे पाठ कसं करायचं सात बारा पाच पाच चार असे एकूण होतात तेहतीस असा क्रम लक्षात ठेवायचा सात बारा पाच पाच चार तर हे सात मानेचे बारा पाठीचे त्याच्यानंतर हे पाच कमरेचे पाच त्रिकास्थीचे आणि चार गुदास्थीचे असे तेहतीस असतात या तेहतीस पैकी चोवीस हे हालचाल करू शकणारे नऊ हालचाल न करू शकणार आहे जे शेवटचे पाचन चार आहे ना ते हालचाल करू शकत नाही बाकी सुरुवातीचे चार हालचाल करू शकतात तर असा हा क्रम लक्षात ठेवायचा नेक्स्ट क्वेश्चन पाहू प्रश्न क्रमांक दोनशे सत्याहत्तर झालाय दोनशे अठ्याहत्तर माणसाच्या स्नायूंमध्ये जवळजवळ रिकामी जागा इतकं टक्के पाणी असते पस्तीस पन्नास पासष्ट की पंच्याऐंशी आणि उत्तर ऑप्शन नंबर क पासष्ट टक्के इतकं पाणी असते प्रश्न क्रमांक दोनशे एकोणऐंशी माणसाच्या मांडीच्या हाडास अशी संज्ञा आहे फिमर पॅटेला अलना की रेडियस आणि योग्य उत्तर ऑप्शन नंबर अ फिमर आणि हे सगळ्यात मोठं हाड असते आपल्या शरीरातलं प्रश्न क्रमांक दोनशे ऐंशी माणसाच्या शरीरातील माकड हाड हे रिकामी जागा मनक्याचे मिळून बनलेले असते तीन चार पाच की सात आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर ब चार नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक दोनशे एक्क्याऐंशी छातीच्या पिंजऱ्यातील बरगड्यांच्या बारा जोड्यांपैकी वरच्या रिकामी जागा जोड्या छातीच्या हाडाला जोडलेल्या असतात तीन पाच सात की नऊ आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर क सात आणि या सातला काय म्हणतात खऱ्या बरगड्या म्हणतात ओके खोट्या बरगड्या कोणत्या असतात आठवी नववी आणि दहावी जोडी यांना खोट्या बरगड्या आणि अकरावी बारावी जी जोडी असते त्यांना तरंगत्या बरगड्या म्हटलं जाते प्रश्न क्रमांक दोनशे ब्याऐंशी डोळ्यातील दृश दृक्पटल म्हणजेच रेटिनाची तुलना कॅमेऱ्यातील रिकामी जागाशी करता येईल भिंग फिल्म ब्रोमाइड की काच आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ब फिल्म प्रश्न क्रमांक दोनशे त्र्याऐंशी खालीलपैकी रिकामी जागा वगळता इतर तीनही इंद्रिये शरीरात डाव्या व उजव्या दोन्ही बाजूस असतात फुफ्फुस डोळे मूत्रपिंड की ड पाथरी आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ड पथरी प्रश्न क्रमांक दोनशे चौऱ्याऐंशी शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे रिकामी जागाचा त्रास राहास होतो कॅल्शियम क्लोराईड मॅग्नेशियम क्लोराईड सोडियम क्लोराईड की पोटॅशियम नायट्रेट आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर अ कॅल्शियम क्लोराईड प्रश्न क्रमांक दोनशे पंच्याऐंशी खालीलपैकी रिकामी जागा चा धागा इतर धाग्यांपेक्षा कमी ज्वालाग्राही आहे कापूस नायलॉन रेशीम की रेऑन आणि याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन नंबर क रेशीम प्रश्न क्रमांक दोनशे शहाऐंशी घड्याळामधील काटे चकाकण्यासाठी खालीलपैकी रिकामी जागाचा उपयोग करतात सिल्व्हर ब्रोमाइड टॅफ्लिन फॉस्फरस की कोबॉल्ट आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर क फॉस्फरस प्रश्न क्रमांक दोनशे सत्याऐंशी धातूंबरोबरच्या पाऱ्याच्या संयुगांना रिकामी जागा अशी संज्ञा आहे अल्ट्रॉपी अमालगम पॅरामिन्स की अमोनोलिसिस आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ब अमालगम नेक्स्ट क्वेश्चन पाहूया प्रश्न क्रमांक दोनशे अठ्ठ्याऐंशी हवेत असलेल्या पाण्याच्या सूक्ष्म कणांना रिकामी जागा अशी संज्ञा आहे अल्ट्रॉपी अमालगम आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर क आयसोल प्रश्न क्रमांक दोनशे एकोणनव्वद खालीलपैकी कोणता पदार्थ झाडापासून मिळविला जातो टाकणखार शिलाजीत कापूर की शेंदूर आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर क का कापूर प्रश्न क्रमांक दोनशे नव्वद खालीलपैकी कोणत्या वायूचे श्वसित व उच्छवसित हवेतील प्रमाण बदलत नाही कार्बन डायऑक्साईड नायट्रोजन ऑक्सिजन की यापेक्षा काही वेगळं उत्तर आहे आणि याचं उत्तर ऑप्शन नंबर ब नायट्रोजन प्रश्न क्रमांक दोनशे एक्क्याण्णव प्रतिष्ठित क्रिया खालीलपैकी कोणाकडून घडली जाते लहान मेंदू मोठा मेंदू मेरुरज्जू की चेता तंतू आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ख मेरुरज्जू प्रश्न क्रमांक दोनशे ब्याण्णव शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते लहान मेंदू मोठा मेंदू चेता तंतू की चेता रज्जू आणि याचा योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर अ लहान मेंदू नेक्स्ट क्वेश्चन पाहूया प्रश्न क्रमांक दोनशे त्र्याण्णव खालीलपैकी काय प्रथिने स्निग्ध पदार्थ व पिष्टमय पदार्थ या तिन्ही समृद्ध आहे गाईचे दूध सोयाबीनचे दाणे गाजर की सफरचंद आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ब सोयाबीनचे दाणे प्रश्न क्रमांक दोनशे चौऱ्याण्णव हत्तीची सोंड म्हणजे वस्तुत त्याचे नाक व रिकामी जागा असा एकत्रित अवयवच होय तोंड वरचा होट कपाळ की खालचा होट आणि याचा योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ब वरचा ओट प्रश्न क्रमांक दोनशे पंच्याण्णव थायमीन या जीवनसत्वा अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो बेरीबेरी रातांधळेपणा मूडदूस कि स्कर्वी आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर अ बेरीबेरी प्रश्न क्रमांक दोनशे शहाण्णव थायमिन म्हणजेच ऍस्कॉर्बिक ऍसिड जीवनसत्व बी वन बी कॉम्प्लेक्स की ग्लुकोज व माल्टोज आणि योग्य उत्तर ऑप्शन नंबर ब जीवनसत्व बी वन प्रश्न क्रमांक दोनशे सत्त्याण्णव रे ऑन या कृत्रिम धाग्याची निर्मिती खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेने केली जाते जैविक जीव भौतिक जीव रासायनिक की रासायनिक आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ड रासायनिक प्रश्न क्रमांक दोनशे अठ्ठ्याण्णव पहिला इलेक्ट्रॉन संगणक रिकामी जागा यावर्षी तयार केला गेला एकोणीसशे एकोणचाळीस एकोणीसशे छेचाळीस एकोणीसशे बावन्न की एकोणीशे बहात्तर आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ब एकोणीसशे छेचाळीस प्रश्न क्रमांक दोनशे नव्याण्णव पहाटेच्या वेळी हवेतील रिकामी जागाचे प्रमाण अधिक असल्याने पहाटे हवा प्रसन्नदायक असते कार्बन डायऑक्साइड ओझोन धुळे व धुके की नायट्रोजन आणि योग्य उत्तर होऊन असणार ऑप्शन नंबर ब ओझोन नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक तीनशे सेमी कंडक्टर ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे अंतरिक्ष विज्ञान अणुविज्ञान भूगर्भशास्त्र की इलेक्ट्रॉनिक्स आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ड इलेक्ट्रॉनिक्स प्रश्न क्रमांक तीनशे एक अत्यंत कमी तरंगलांबी प्रकाश विद्युत चुंबकीय लहरी व त्यांच्या इतकाच वेग ही सर्व वैशिष्ट्ये रिकामी जागा किरणांना लागू होतात गॅमा लेझर श की बिटा आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर क श किरण प्रश्न क्रमांक तीनशे दोन शुद्ध अर्धवाहकांमध्ये म्हणजे सेमी कंडक्टरमध्ये त्यांना उपयुक्त अर्धवाहक बनविण्यासाठी विशिष्ट प्रमाणात अशुद्ध पदार्थ वापरतात या क्रियेस रिकामी जागा असे म्हणतात हेबर प्रक्रिया जेपिंग न्यूटन की कोबॉल्ट प्रक्रिया आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जेपिंग प्रश्न क्रमांक तीनशे तीन रिकामी जागा व रिकामी जागा हे शुद्ध अर्धवाहक म्हणजे सेमी कंडक्टर होत गॅलियम व इडियम जर्मेनियम व सिलिकॉन आर्सेनिक व अँटीमनी इडियम आणि अँटीमनी आणि योग्य उत्तर असणार ऑप्शन नंबर ब जर्मेनियम व सिलिकॉन प्रश्न क्रमांक तीनशे चार पी प्रकारचा अर्धवाहक म्हणजे सेमी कंडक्टर बनविण्यासाठी रिकामी जागा किंवा रिकामी जागा ही अशुद्धता वापरली जाते गॅलियम इडियम आर्सेनिक अँटीमनी अँटीमनी जर्मेनियम की जर्मेनियम सिलिकॉन आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर अ गॅलियम आणि इडियम प्रश्न क्रमांक तीनशे पाच एन प्रकारचा अर्धवाहक म्हणजे सेमी कंडक्टर बनविण्यासाठी रिकामी जागा किंवा रिकामी जागा ही अशुद्धता वापरली जाते अँटीमनी जर्मेनियम आर्सेनिक एंटीमनी आर्सेनिक इडियम की गॅलियम इडियम आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर ब आर्सेनिक एंटीमनी नेक्स्ट क्वेश्चन पाहूया प्रश्न क्रमांक तीनशे सहा खालीलपैकी बिनविषारी साप कोणता अजगर मन्यार नाग की फुरसे आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर अ अजगर प्रश्न क्रमांक तीनशे सात खालीलपैकी कोणती वर्गावली सूर्य पंक्ति म्हणून ओळखली जाते रेक्षा पंक्ती पट्टा पंक्ति अखंड पंक्ती की विरळ पंक्ती आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ब पट्टा पंक्ती प्रश्न क्रमांक तीनशे आठ इस्त्री अधिक काळ गरम राहण्यासाठी रिकामी जागा हा धातू उपयोगी पडतो क्रोमियम नायक्रोम जर्मेनियम की टंगस्टन योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ब नायक्रोम प्रश्न क्रमांक तीनशे नऊ खालीलपैकी कोणता घटक ट्रान्झिस्टरमध्ये प्रामुख्याने असतो बेरिलियम जर्मेनियम नायक्रोम की टंगस्टन आणि याचा योग्य उत्तर ऑप्शन नंबर ब जर्मेनियम प्रश्न क्रमांक तीनशे दहा श किरण म्हणजे रिकामी जागा भारयुक्त कणांचा प्रवाह इलेक्ट्रॉन व प्रोटॉनचा संयुक्त प्रवाह इलेक्ट्रॉन्सची धारा की विद्युत चुंबकीय प्रारण आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर ड विद्युत चुंबकीय प्रारण तर या ठिकाणी मित्रांनो आपण जवळजवळ साठ क्वेश्चन्स कंप्लीट करून टाकले नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून पुढं आपण पन्नास क्वेश्चन हो सोबत पुन्हा भेटूया तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो लाईक करायला विसरून जाऊ नका चॅनल अजून सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या आणि बेल ऐकून क्लिक करा ही पीडीएफ पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन जा जे कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवलेलं आहे त्यांची लिंक आणि जर बॅच जॉईन करायची असेल तांत्रिकची तर ता खाली मोबाईल नंबर स्क्रोल होत आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही बॅच जॉईन करू शकता त्याच्या व्हिडिओसाठी इतकंच मित्रांनो धन्यवाद मित्रांनो विद्यार्थ्यांच्या मागणीला मान देऊन ने आता पुन्हा आपला ऑफर परत आणला आहे बारा महिन्याचा सबस्क्रिप्शन घेतलं तर दोन महिने तुम्हाला फ्री सबस्क्रिप्शन प्राप्त होईल अनअकॅडमीकडून तसंच चोवीस महिन्याचं सबस्क्रिप्शन घेतलं तर तीन महिने फ्री सबस्क्रिप्शन तुम्हाला प्राप्त होणार आहे त्याच्यासाठी कोड यूज करावा लागेल एल वन झिरो टेन आणि सगळे तुम्हाला या ठिकाणी डिस्काउंट रेट दिसत आहे एक मंथ टू मंथ पासून चोवीस मंथपर्यंतचे रेट दिसत आहे आणि दहा दहा टक्के प्रत्येकावर तुम्हाला डिस्काउंट भेटेल आणि जर कोड यूज केला ओ एच ई एल वन झिरो टेन तुम्हाला अजून जास्त डिस्काउंटसुद्धा प्राप्त होऊन जाईल तर आजच अनअकॅडमी हे ॲप डाऊन डाऊनलोड करा आणि प्लस सबस्क्रिप्शनचा फायदा घ्या